हॅलो एवरीवन वेलकम टू द जुडिशियल विंग्स द नॉलेज ऑफ ज्युडिशियरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिसलेशन ॲम पल्लवी गावंडे विथ यू अगेन फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू द ऑल महाराष्ट्रा अस्पिरेंट्स अँड ऑल महाराष्ट्रा स्टुडंट हू आर क्वालिफाइड फॉर द इंटरव्यू ऑफ द जे एम एफ सी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास महाराष्ट्र सो जे एम एफ सीची एक्झाम ही मेन्स एक्झामिनेशन झाली होती आणि त्यानंतर आज रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्यामध्ये भरपूर विद्यार्थी पास झाले ॲज टू ॲज पर द वन ॲज टू टेन रेशोमधून वन ॲज टू थ्री ओके सो so, आता इथे एकाच तीन असे इंटरव्ह्यूला इथे जाणार आहे जे की इथे आज जी एम पी एस सी थ्रू पास्ट कॅन्डिडेटची इथे लिस्ट आलेली आहे क्वालिफाईड कॅन्डिडेटची जी लिस्ट आली आहे त्यामधले जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना विदिन वन मंथ इंटरव्ह्यूसाठी तयारी करावी लागणार आहे कारण विदिन वन मंथमध्ये इथे तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येणार आहे आता इंटरव्ह्यूचा कॉल येतो कसा ह्या डेट्स काय असतात वगैरे याबद्दल आपण सगळं जाणून घेऊया सर्वात आधी तुम्हाला विदिन अ वन मंथ तर प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे राईट नाऊ म्हणजे उद्या किंवा परवा या दोन चार दिवसामध्ये तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे प्रिपरेशनबद्दल आपण नंतर बघूया वन मंथमध्ये एक लिस्ट येईल त्यामध्ये तुमचा शेड्यूल जो आहे पहिले तर डेट येईल की इंटरव्ह्यूची डेट्स कुठ कुठून कुठपर्यंत घेणार आहे चार 62 ते पाच दिवसामध्ये सिक्स्टी टू वॅकन्सीज आहेत एवढे जेवढे जेवढे स्टुडंट आहेत त्याच्या चार पाच दिवसामध्ये तुमचे इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातील फर्स्ट ऑफ ऑल दॅन सेकंड तुम्हाला लिस्ट येईल लिस्ट वाईज तुमच्या डेट्समध्ये नावेल की कुठल्या डेटला तुमचा इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यू हे मुंबईलाच असतात मुंबईच्या कुठल्या एक एम पी एस सी किंवा अदर कुठलीही बिल्डिंगज असेल गव्हर्मेंट तिथे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातात इंटरव्ह्यू एम पी एस सीचे पॅनल दॅट इज एम पी एस सीचे जे काही ऑफिसर्स एक आणि दॅन हायकोर्टाचे जे आपले जस्टिस आहे दोन कमीत कमी इथे इंटरव्ह्यू घ्यायला ऑफिसर्स तुमचे असतात त्यानंतर जे लिस्टमध्ये नाव आणि डेट आहे त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली टाईमसुद्धा इंटरव्ह्यूचा दिलेला असतो वॉट इज द रिक्वायर्ड डॉक्युमेंट टू प्रेझेंट बिफोर द पॅनल हे सगळं तुम्हाला बघावं लागतं ज्यांच्याकडे ही कागदपत्र नाही आहेत ह्या सगळ्यांनी आता कागदपत्र व्यवस्थित गोळा करणे किंवा जे काही आपण मेन्स एक्झामिनेशनला कागदपत्र दिले होते ते सगळे आपल्याकडे आहे का हे बघून घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं स्टार्ट करावं काही विद्यार्थी आहेत ते इंटरव्ह्यूला फर्स्ट अटेमला जात आहेत किंवा काही जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑलरेडी इथे इंटरव्ह्यू दिलेला आहे बट सिलेक्शन नाही झालेलं आहे तर आता आता पुढे काय आता काय स्ट्रॅटेजी आहे इंटरव्ह्यूची ओके सो आपण मागच्या ज्या बॅच झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ए सी रायटिंग मेन्स एक्झामिनेशनच्या ट्यूशन्स घेतलेल्या आहेत त्यामध्ये जजमेंट रायटिंगमध्ये आपले खूप सारे स्टुडंट आज लिस्टमध्ये नाव दिसत आहेत आणि सो आय एम हॅम व्हेरी हॅपी अबाउट दॅट की विद्यार्थ्यांची नाव लिस्टमध्ये दिसत आहेत त्याबद्दल सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज हाऊ टू प्रिपेअर अँड हाऊ टू स्टार्ट द प्रिपरेशन फॉर इंटरव्ह्यू ओके ऑफ द जे एम एफ सी एन सी जे जे डी आ, सो इथे सर्वात आधी मी इंटरव्ह्यूबद्दल सांगू शकते तुम्हाला इंटरव्ह्यूबद्दल मी एक ए पी पीच्या इंटरव्ह्यूबद्दलही एक व्हिडिओ बनवला आहे तर ते सेमच आहे कुठल्याही प्रकारे त्यामध्ये इतका बदल जे एम एफ सी आणि एपीपीच्या इंटरव्ह्यूमध्ये येत नाही बट ए पी पीचं थोडंसं जास्त कॅन्डिडेट असल्यामुळे तिथे इंटरव्ह्यू इतका स्ट्रॉंग होणार नाही पण जे एम एफचा इंटरव्ह्यू थोडासा इथे टफ असतो त्यामध्ये इंटरव्ह्यूबद्दल भरपूर काही इथे विचारण्यात येऊ शकतं सो सर्वात आधी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करावं हाऊ टू प्रिपेअर द इंटरव्ह्यू यासाठी मी एक व्हिडिओ तुम्हाला देणारच आहे बट हा व्हिडिओ आहे ओनली अँड ओनली अबाउट द इंटरव्ह्यू क्लासेसबद्दल जे कोणीही इथे इंटरव्ह्यूला अपीयर्स आहेत क्वालिफाईड आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मेन्स एक्झामिनेशन त्यांच्यासाठी मी इथे सांगू शकते की इथे आपण पाच तारखेपर्यंत आज आज एक तारीख आहे म्हणजेच उद्या दोन तीन चार आणि पाच तारखेपर्यंत ॲडमिशन्स घेऊन इथे तुम्ही क्लासेसला ॲडमिशन घेऊन टाकायचे आहे आणि आफ्टर द ॲडमिशन तुम्हाला पाच तारखेला ज्या दिवशी ॲडमिशन क्लोज होतील इंटरव्ह्यूच्या त्या दिवसानंतर मी तुम्हाला सहा तारखेला तुमच्या इंटरव्ह्यू क्लासेसचा शेड्यूल पाठवणार आहे म्हणजे दहा तारखेच्या आत आपले इंटरव्ह्यू इथे सुरू होऊन जाणार आहेत okay? ओके so, सो आता इंटरव्ह्यूचं क्लासेसचा काय क्रायटेरिया असणार आहे इथे तर मी ते तुम्हाला इथे सांगण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करते स्पेशली बिकॉज uh, जसा रिझल्ट आला तसं मला इंटरव्ह्यूसाठी क्लासेससाठी कॉल येत आहे तर मी प्रत्येकांना न सांगण्याऐवजी मी तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओ अपलोड करून इथे माहिती प्रोव्हाइड करते आहे सो so, स्टार्टिंगला जेव्हा तुमच्या पाच तारखेला फुल ॲडमिशन्स होतील त्या ॲडमिशन्स झाल्यानंतर मी तुम्हाला एक शेड्यूल देईल त्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा दिवस तुमचं पहिले लेक्चर्स होईल सब्जेक्ट वाईज हाऊ टू प्रिपेअर जनरल नॉलेज किंवा कुठलाही प्रॅक्टिशनर असेल तर प्रॅक्टिशनर हे पाच ते सहा दिवस कंटिन्यू तुमचे मी लेक्चर घेणार आहे की हाऊ टू प्रिपेअर फॉर द इंटरव्ह्यू काय मटेरियल आहे काय मी तुम्हाला होमवर्क देणार आहे इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करणारा आणि इंटरव्ह्यूमध्ये काय क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत हे सगळं मी पाच ते सहा दिवस पहिले लेक्चर घेणार आहे त्यामध्ये मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला पहिलं तर इंट्रोडक्शन लेक्चर राहील की हाऊ टू प्रिपेअर देन कुठल्या प्रकारे तयार करायची सी आर पी सी असेल इव्हिडन्स असेल आय पी सी आय सी पी सी आय यामधनं आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे मिनिमम टाईममध्ये त्यानंतर पर्सनल डिटेल्स कशा द्यायचे हाऊ जेस्चर कसे असले पाहिजे तयारी कशी असली पाहिजे कसं जायचं आहे आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे कुठ कशा प्रकारे बसायचं आहे प्रकारे बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये शिकवणार आहे पाच ते सहा दिवस मी जस्ट तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर तुमच्या समोर एक डेट आणि टाइमिंग तुमचा एक शेड्यूल तयार करून मी एक तुम्हाला पी डी एफ पाठवणार ग्रुपवर त्यामध्ये तुमचे मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातील तुमचे दोन मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातील आठ दिवसाच्या दरम्यान पुढच्या दहा तारखेनंतर ते कशा प्रकारे घेतले जातील तर मी इकडनं ऑनलाईन असणार आहे तुम्ही तिकडनं प्रत्यक्षात ऑनलाईन तुम्हाला अगदी तयार होऊन बसायचं आहे मी जे काही पाच सहा दिवस तुम्हाला शिकवलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नोट करून घ्यायचं आहे आणि त्या नोटिंगनुसार जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यानुसार तुम्ही माझ्याकडे मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत मॉक इंटरव्ह्यूज बोथ लँग्वेजमध्ये असू शकतात वेदर मराठी इंग्लिश ठीक आहे की नाही मी दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे दोन्ही लँग्वेजमधून तसं नाही आहे की ॲज यू कम्फर्टेबल मी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार आहे अँड तुम्हालाही इंग्लिश किंवा मराठी या दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला आन्सर करायचं आहे ओके सो धिस इज द प्रिपेरेशन फॉर द इंटरव्ह्यू ओके अँड दिस इज द इन्फॉर्मेशन ऑफ द इंटरव्ह्यू क्लासेस सो पाच तारखेच्या आत जेवढ्याही ॲडमिशन्स होतील त्या फर्स्ट बॅचमध्ये टाकल्या जातील आणि पाच तारखेच्या नंतर जेवढ्याही ॲडमिशन्स होतील त्या सेकंड बॅचमध्ये टाकल्या जातील दिस इज द हाऊ टू स्टार्ट युअर प्रिपरेशन पाच ते सहा दिवसाचा क्लास घेणे अत्यंत गरजेचं आहे कारण मला तुम्हाला स्टेबल करावे लागतं की एक्झॅक्टली exactly इंटरव्ह्यू कशा प्रकारचा असतो इंटरव्ह्यूमध्ये काय विचारण्यात जातात कुठल्या विषयाबद्दल आपण इथे काय प्रॅक्टिस करायची आहे काय प्रिपरेशन करायचं आहे पाच ते सहा दिवसाच्या क्लासेसनंतर जर परत तुम्हाला वाटलं नाही मॅम अजून एक क्लास आमचा घ्या तुम्ही तर डेफिनेटली मी तोही घेणार जोपर्यंत तो तुम्ही स्टेबल होत नाही तुमचं होमवर्क कम्प्लीट होत नाही अबाउट द इंटरव्ह्यू तुमचं प्रिपरेशन होत नाही त्यानंतर मी दोन तीन दिवसाचा तुम्हाला वेळ देणार आहे सगळ्यांना तुम्ही प्रिपेरे प्रिपरेशन स्टार्ट करायचा अभ्यास स्टार्ट करायचा फुल दोन तीन दिवस त्यानंतर मी तुम्हाला डेट्स अँड टाईम देणार आहे त्यानुसार तुमचे इंटरव्ह्यूज कंडक्ट होणार आहे मॉक इंटरव्ह्यूज एक्झॅक्टली mm. जसं तुम्ही समोर बसून इंटरव्ह्यू देणार आहे तसंच तुम्ही माझ्यासमोर देणार फर्स्ट इंटरव्ह्यू तुमचे सगळ्यांचे झाल्यानंतर पुन्हा मी एक लेक्चर घेणार कुठे कोण चुकलं काय चुकलं वेदर एक लेक्चर घ्यायची गरज पडली तरी चालेल दोन लेक्चर घ्यायची गरज पडली तरी चालेल त्या लेक्चर नंतर पुन्हा सेकंड राऊट तुमचा सुरू होईल पुन्हा सेकंडमध्ये तुम्ही मॉक द्यायचे आहेत तेव्हा मी तुम्हाला सांगेल आर यू रेडी फॉर द इंटरव्यू ऑर नॉट जिथेही मला डाऊट वाटेल जिथेही मला वाटेल की नाही तुम्ही अजून रेडी नाही आहे तुम्ही तुम्हाला अजून प्रिपरेशन्स सांगेन किंवा अजून मी तुम्हाला प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करेन दिस इज द क्रायटेरिया ऑफ द क्लासेस दिस इज इन्फॉर्मेशन ऑफ दी क्लासेस फीज जी आहे इथे तुमची तीन हजार फीज मॉक इंटरव्ह्यूची आणि पूर्ण क्लासेसची आहे त्यामध्ये मी जे काही मटेरियल्स आणि जे काही प्रिपरेशनसाठी तुम्हाला इथे मटेरियल्स आणि क्वेश्चन्स देणार आहे ते तुम्हाला प्रिपेअर करायच्या आधी पाच सहा दिवस परत मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे परत एक दोन क्लासेस होतील आणि परत तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे हे आठ पंधरा दिवसाचा कोर्स तुमचा रा so, हा इंटरव्यूचा राहणार आहे हाऊ टू प्रिपेअर फॉर द इंटरव्ह्यू ऑफ जे एम एफ सी महाराष्ट्र सो फ्रेंड्स तुम्हाला पाच तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केला जाईल पाच तारखेला किंवा सहा तारखेला मॉर्निंगपर्यंत तुम्हाला शेड्यूल येईल क्लासचा की कुठल्या दिवशी किती वाजता क्लास आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे देन आपण प्रिपरेशन ते स्टार्ट करूया सो so, पाच तारखे ही लास्ट डेट राहणार आहे ॲडमिशनची पाच तारखेला संध्याकाळपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे रजिस्ट्रेशन डिटेल्ससाठी खाली जो फोन नंबर दिला त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता ओके सो धिस इज द क्लासेस डिटेल्स फॉर द इंटरव्ह्यू प्रिपरेशन ऑफ द जे एम एफ सी महाराष्ट्र थँक्यू सो मच